बघितलं आज सगळीकडे तुम्ही महाराष्ट्रामध्ये बातम्या पाहिल्या असतील. माजी आमदार आणि जे मृत आमदार आहे त्यांच्या परिवारांच्या पेन्शनमध्ये 40,000 रुपयांनी वाढ करणारे विधायक विधानभवनामध्ये 2 मिनिटांमध्ये पास झालं. कोणी त्याच्यावर कुठलीही चर्चा केली नाही, ते का होऊ नये काय नाही, कारण प्रत्येक आमदाराला माहिती आहे, तो विरोधी पक्षातला असू द्या सत्ताधारी असो, त्यांना माहिती आहे उद्या मी माझी होणार आहे आणि माझ्या परिवाराला लाभ मिळाला पाहिजे. आता ह्या पेन्शनला अर्थ मंत्रालयाचा विरोध असताना सुद्धा ते विधेयक कसं पास झालं आणि ह्या विधेयकामुळे जवळजवळ 30 कोटी रुपयाचा भार शासकीय तिजोरीवर येणार आहे. म्हणजे ज्या गोरगरीब जनतेने या आमदारांना यांच्या भल्यासाठी तिथं बसवलंय, त्यांच्या भल्याचा निर्णय न घेता स्वतःच्या भल्याचा निर्णय घेत आहे. आणि जो एखादा कर्मचारी सेवानिवृत्त होतो, रिटायर होतो आणि तो जेव्हा मृत होतो तर त्याच्या कुटुंबाला 50% पेन्शन दिली जाते, परंतु यांनी जेवढी पेन्शन सेवानिवृत्त आमदाराला आहे तेवढीच पेन्शन त्याच्या परिवाराला सुद्धा दिली जाईल, असा एक त्याच्यामध्ये नियम टाकलेला आहे. महाराष्ट्रातील जनतेला आणि ज्या आमदारांना मी पण एक छातीवर हात ठेवून सांगावं, खरंच तुम्हाला पेन्शनची गरज आहे का? ज्यावेळेस जो माणूस आमदार होतो, म्हणजे सगळ्या लोकांनी वर्गण्या करून काही आमदार आम्ही निवडून देताना पाहिलेत, त्यांच्या आधीची आर्थिक परिस्थिती 5 वर्षामध्ये कोट्याधीश होतो, करोडपती होतो, अब्जाधीश होत होतो, त्याला खरंच पेन्शनची गरज आहे का? मग त्याला पेन्शनची गरज नसताना त्याला भरमसाठ अशी पेन्शन देऊन 30 कोटी रुपयाचा आर्थिक बोजा शासनावर पडला. आणि आता हे जे कर्मचारी दिसत आहे ना, हे खासगी माध्यमिक शाळांमधील चतुर्थ श्रेणीचे हे कर्मचारी आहे. 2020 शासनाने काय निर्णय घेतला, म्हणजे शासकीय तिजोरीवर त्याचा भार येतो, त्यामुळे त्यांनी निर्णय घेतला की यापुढे त्या 500 आतमध्ये जर विद्यार्थी असेल त्यांना 4,000 रुपये, 500 वरती असेल असं प्रत्येक टप्प्याटप्प्याने त्यांनी अनुदान ठरवून दिलं. अरे पण ह्या कर्मचाऱ्यांनी गेली 10-10, 15-15 वर्षे यांनी सेवा केली, त्या संस्थेमध्ये शाळा सेवा केली. का सेवा केली? कारण उद्या मला कायमस्वरूपी केलं जाईल, मला शासनाच्या अनुदानावर घेतलं जाईल, या आशेपोटी त्यांनी काम केलंय. आणि मग आता यांना डायरेक्ट भेगर केलंय, तर त्याच्या विरोधामध्ये त्या GR रद्द करावा म्हणून आज पूर्ण महाराष्ट्रातील 1000 हे शिपाई जे आहेत खासगी माध्यमिक शाळांचे, ते आझाद मैदानावर 2 दिवसाचं लक्षवेधी आंदोलन करणार आहे शासनाचं लक्ष वेधायला. तर आता आपण त्यांच्याशी बोलूया. दादा, तुमचं हे जे आंदोलन आहे, आता तुम्ही उद्यापासून, उद्या आणि परवा 2 दिवस तिथं आझाद मैदानामध्ये ठिय्या आंदोलन आहे, हे आंदोलनामागील तुमचे मेन कारण काय? साहेब, आम्ही गेल्या अनेक वर्षापासून संस्थेमध्ये म्हणजे विनाअनुदानित संस्थेवर काम करत होतो, परंतु शासनाने 2020 जो शासन निर्णय काढला की चतुर्थ श्रेणी जे कर्मचारी पद आहे हे लॅप्स करण्यासाठी शासनाने जो 2020 जो निर्णय काढला, त्या निर्णयामुळे आम्ही पूर्ण बेघर होऊन आज आमच्यावर अशी परिस्थिती झाली. आमच्या दैनंदिन गरजा पण आमच्या अतिशय अल्प वेतनामध्ये आमच्या त्या होत नाही, त्या विरोधात आम्ही कधीतरी आम्ही संस्थेमार्फत कधीतरी सिनियरिटीनुसार आम्ही शासनाच्या सेवेत आम्ही सामावून होत होतो इथून मागे, पण आता या इथून पुढे आम्ही या शासनाच्या सेवेत जाऊ शकत नाही या निर्णयामुळे. या निर्णयाच्या विरोधात आम्ही शासनाच्या विरोधात 24 आणि 25 हे आंदोलन आम्ही या ठिकाणी ठेवलेलं आहे. हा, म्हणजे आता काय होणार आहे ते त्या GR मध्ये स्पष्ट उल्लेख आहे की बाह्य यंत्रणा ज्या आहेत कॉन्ट्रॅक्टदार ठेकेदाराकडनं ते भरणार आहे. म्हणजे मला या माध्यमातून एक प्रश्न शासनाला विचारायचा आहे, काय रे तुम्ही जो ठेकेदार देणार आहे ठेकेदाराला त्याचा फायदा आणि मग त्याच्यातून यांना पैसे, अरे त्यापेक्षा तू डायरेक्ट तुम्ही यांना घ्या ना तुमच्याकडे, आणि यांनी त्या आशेवरच काम केलं आहे ना. तुम्हाला किती पगार होता जॉईन झाले तेव्हा? अतिशय अल्प वेतनावर, म्हणजे कोणी 1000 रुपयापासून काम केलं, कोणी 1500 रुपयापासून. तुम्ही किती दिवस झाले काम करताय? आम्ही गेल्या 18 वर्षापासून संस्थेत विनाअनुदानित तत्वावर काम करत आहोत. विनाअनुदानित तत्वावर 18 वर्ष या माणसांनी, असे शेकडो हजारो कर्मचारी आहे, ते आशेवर काम केलंय आणि आज त्यांना तुम्ही डायरेक्ट बेघर करून टाकलं. हा, अरे त्यांना तुम्ही कायमस्वरूपी करा. आणि काय हो, ज्यांना तिकडे काही गरज नाही तिकडे तुम्हाला आता हा 30 कोटी रुपये जो पेन्शनच्या माध्यमातून भार येणार आहे तिजोरीवर, तो येणार नाही का? मग फक्त तुम्हाला या गोरगरिबांचा पगार करायलाच फक्त तो भार येतोय का? आणि हे पद तुम्ही आता ठेकेदारातून भरणार, म्हणजे तिथे ठेकेदार त्याच्यातही भ्रष्टाचार चालू द्या, मग मग यांनी लोकांनी जगायचं का नाही? म्हणजे सरकार नक्की कोणाचं आहे? फक्त ज्यांना निवडून दिलंय हे तुमच्या विकासासाठी आम्ही तुम्हाला निवडून दिलंय का? म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळेस तुमचंच भलं, 2,67,000 रुपये पगार आणि आता सेवानिवृत्त झाले का 90,000, 50,000 भेटत होता, आता 40,000 वाढ केली. हा, मग तेव्हा नाही तिजोरीवर भार येत का? मग तुम्हाला फक्त गरिबाला अनुदान द्यायला, अरे उलट कामदारांना पेन्शनची खरंच गरज आहे का? महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीने याच्यात कमेंट करून सांगा, खरंच या आमदारांना पेन्शनची गरज आहे का? हा, अरे जग जाहीर झाले का प्रत्येक विकास कामामध्ये यांना 15-15%, परत यांनी जो बिल पास करतो जो एस्टिमेंट बनवतो त्याला 10%, त्या खालच्या लोकल जो कर्म सरपंच उपसरपंच जे काय असतील कमिटी त्यांना वेगळं, नगरसेवक यांना वेगळं, प्रत्येक त्या कामामध्ये प्रत्येकाला तुम्ही टक्केवारी आहे.
टक्केवारीच्या नावाखाली इथं भ्रष्टाचार चाललाय सगळीकडं. म्हणजे तुम्ही सगळ्यांनी अधिकारी आणि पुढारी मिळून नुसतं तिजोरी लुटायचं काय असं ठरलंय का सगळ्यांनी संगनमताना? ते जर काही जनता मारू द्या उपाशी. म्हणजे एकतर तिकडे जिल्हा परिषद शाळांची काय अवस्था केली तुम्ही? हा, गोरगरिबाच्या मुलांच्या शिक्षणाचा सत्यानाश केला. म्हणजे गरिबाच्या घरात तुम्हाला कलेक्टर जन्माला येऊ द्यायचा नाही, डॉक्टर जन्माला येऊ द्यायचा नाही. म्हणजे फक्त कलेक्टर, डॉक्टर, इंजिनियर सगळे तुमच्या घरात. म्हणजे या गरिबांना पुढे जायचंच नाही. सांगा ना यांना 7-8 हजारामध्ये हे काय करतील? अरे घराचं भाडं तिकडे 4-5 हजार रुपये आणि त्याच्यामध्ये काय करणार? अरे धुणं भांडं करणाऱ्या बायांना 14-15 हजार पगार भेटतो. यांना 7-8 हजारामध्ये तुम्ही 15-15 वर्ष राबून घेतलं आणि आता त्यांना सांगता की ठेकेदारी ती पदं भरायची. मग यांनी काय करायचं? मी या ठिकाणी या माध्यमातून या सगळ्यांच्या वतीनं, म्हणजे तुम्ही आता या आंदोलन कासाठी आहे का, त्या GR वर पुनर्विचार करून तो GR रद्द करावा आणि यांना सगळ्यांना कायमस्वरूपी सेवेमध्ये घ्यावा. याच मागणीसाठी तुम्ही तिथे बसणार आहे ना? आता मी या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री साहेबांना आणि पूर्ण मंत्रिमंडळ वगैरे त्यांना सगळ्यांना मी विनंती करतो की तुम्ही ह्या चतुर्थ श्रेणी कामगारांच्या ह्या मागणीचा विचार करा, नाही तर अन्यथा हे यांनी जर उद्या बघा ते रस्त्यावर आले, आता माझ्याशी बोलताना मला सांगताना अक्षरशः त्यांना रडू येत होतं. जर उद्या ह्या दुःखातून, या नैराश्यातून जर कुणी काही बरं वाईट केलं, याला जबाबदार कोण राहील? हा, याला शासन जबाबदार राहील, तुम्ही जबाबदार राहाल याला. म्हणून माझी विनंती आहे की यांचा ह्या GR चा विचार करा, तो GR रद्द करा आणि यांना कायमस्वरूपी तुमच्या सेवेमध्ये सामावून घ्या. म्हणजे तिजोरीचा भार येतो हे कारण सांगितलंय यांचा, जो GR काढून ठेकेदारीमध्ये घेण्यासाठी अर्थ मंत्रालयाने विरोध केला तुमच्या 40 हजार रुपये पेन्शनच्या वाढीला, कोणीच विरोध करीत नाही. अहो मी स्वतः अधिवेशनामध्ये आता 4 दिवस होतो, विरोधी पक्षाच्या आमदारांना भेटून पाहिलं, सगळ्यांना भेटून पाहिलं का? मध्ये विधानभवनामध्ये तुम्ही लक्षवेधीमध्ये हे प्रश्न मांडा, ते प्रश्न मांडा, कोणीच मांडायला तयार नाही. म्हणजे एकमेका सहाय्य करू, अवघे होऊ श्रीमंत, जणू तुमच्या देशामध्ये सगळं हेच सुरू आहे. अरे पण एक लक्षात ठेवा, तुम्ही ह्या जनतेचे सेवक आहे, हे सरकार जनतेचं आहे आणि आता हे नागरिकांनी जागृत व्हायचं आहे. नक्कीच हे सरकार, हे मुख्यमंत्री साहेब, मी तुम्हाला विनंती करतो यांचा हा GR रद्द करून यांना कायमस्वरूपी करा. जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान.